नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पुन्हा एका कोरोना संशयित रुग्णाला दाखल करण्यात आलं आहे वर्षांचा हा रुग्ण आहे आणि त्याला कोरोना कक्षात सध्या तरी तपासणीसाठी दाखल करण्यात आले त्याच्यावर देखरेख ठेवणं सुरू आहे स्वित्झर्लंडमधून एकोणतीस तारखेला ही व्यक्ती भारतात परतली होती भारतात आल्यानंतर तिला त्याला त्रास जाणवायला लागला आणि ही सगळी कोरोनाची लक्षणं दिसत असल्यामुळे सध्या त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय तर अकोल्यामध्ये सुद्धा कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण आढळला आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे सरोपच्या रुग्णालयातल्या कोरोना आयसोलेशन वॉर्डामध्ये या रुग्णावर सध्या तरी उपचार सुरू आहेत अकोल्यातली ही तरुणी जर्मनीला गेली होती आणि तिथून परत आल्यानंतर तिला सर्दी ताप जाणवायला लागला ही कोरोनाची लक्षणं आहेत आणि त्यां या सगळ्याचे नमुने त्याचे तपासणीसाठी पुण्यात पाठवण्यात आलेत आणि सध्या तिलाही देखरेखीखाली ठेवण्यात आलं पुढची आणखी एक महत्वाची बातमी आहे कारण येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर याला अकरा मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे बँकेतल्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी तपासात सहकार्य करत नसल्यानं ईडीनं त्याला अटक केली आहे मात्र मी ईडीला पूर्णपणे सहकार्य करतोय असं राणा कपूरचं म्हणणं आहे डीएचएफएल ही कंपनी पूर्णपणे ट्रिपल ए रेटेड होती मला ईडीनं वैद्यकीय तपासणीसाठी दोन रुग्णालयांमध्ये नेलं आहे आणि ने मला वैद्यकीय समस्या आहेत त्यामुळेच आपल्याला ईडी कोठडी देण्यात येऊ नये अशी विनंती त्यांनी केली होती तसंच ईडीनं सांगितलेल्या सात कागदपत्रांवर मी स्वाक्षरी केली आहे असं सुद्धा राणा कपूर म्हणाला होता पुढची राजकीय बातमी बघूयात शरद पवारांच्या सगळ्या भूमिका सोयीच्या आहेत कदाचित उद्या ते आमच्या सोबतही येऊ शकतात असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले तसंच पक्षवाढीसाठी आम्ही शरद पवारांवर टीका करतो अशी कबुलीही त्यांनी दिली न्यूज एटीन लोकमतच्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते शरद पवारांवर प्रेम दोन कारणाने किंवा तीन कारणाने एक खरंच प्रेम आहे यांच्यासारखा अभ्यासू माणूस नाही ह्यांच्यासारखा सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी तडफडणारा माणूस नाही मला दिवसाला चार वेळा पुण्याचा सामान्य माणसाचं काम यांचं यांचं व्यक्तिगत काम पाच वर्षात त्यांनी कधीच सांगितलं एकदाही नाही पण ते कोणातरी जमिनीचा विषय आणि बदलीचा विषय आणि सांगून सोडायचा नाही पाठपुरा वगैरे आणि त्यामुळे शेतीमधला प्रचंड अभ्यास जातींवरचा प्रचंड अभ्यास आणि त्यामुळे एक चांगले आणि प्रचंड तल्लकबद्ध लक्षात राहणार त्यामुळे प्रेम, खर प्रेम, दुसरा दे प्रेम आहे खरं प्रेम दुसरं जे तुम्ही म्हणता त्याला उपरोधिकपणे प्रेम म्हणायचं ते अशासाठी आहे की शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शेवटी आहे काय हो काँग्रेस नके बराबर आहे त्यांच्यातल्या कोणावर बोलणार तुम्हाला तुमची पार्टी ज्या बेल्टमध्ये नाही त्या बेल्टमध्ये वाढवायची असेल कोल्हापूर करा तुम्हाला पवारसाहेबांना बोलावं ना मी वारंवार मी पवारसाहेबांना व्यक्तिगत भेटीत म्हणून म्हटलं की पवारसाहेब माझ्या म्हणून तुमच्याबद्दल श्रद्धा या म्हणजे असा असा अनादर मी कधीच करणार नाही ते माझं कल्चर पण नाही पण मी तुमच्यावर बोलले ते कोल्हापूर सांगली भागामध्ये मी स्टँड होणार नाही तुमचे जे विरोधक आहेत ते माझ्या मागे जर उभं राहायचे असतील तर मला तुमच्यावर अटॅक करा तुमचं मग पक्ष म्हणायचं दोन तिसरं जे उपरधिकपणे मी प्रेम म्हणेन त्याच्यासाठी की पवारसाहेबांनी राजकारण करावं पण आपल्या राजकारणासाठी समाजामध्ये दुही निर्माण करू नये म्हणजे संभाजीराजेंना ज्यावेळेला आम्ही राज्यसभेवर नेलं त्यावेळेला ते असं म्हणाले की आता पेशवे राजे ठरवायला लागले कशासाठी कशासाठी त्याचं कौतुक करा ना की बा मी मांडतो बाबा भारतीय जनता पार्टीला की यांच्यावर ब्राह्मणांचा शिक्का आहे पण संभाजीराजांना केलं डायरेक्ट म्हणा ना मग पुण्यातलं पगडी प्रकरण तुम्हाला आठवत असेल हां की ही ही पग ह्या पुढच्या कार्यक्रमामध्ये ही पगडी नको आणि मग एल्गार असेल भीमा कोरेगावच्या घरी नेक्स्ट डे मॉर्निंग आठ वाजता व्हेरी नेक्स्ट डे मॉर्निंग आठ वाजता सेवनची मुलाखत त्यांना लगेच शोध लागला की या सगळ्याच्यामध्ये एकबोटेंचा आणि भिडेंचा हात आहे आणि एकबोटे भिडे नावं नाही आहेत त्यांचं म्हणणं ब्राह्मणांचा हात आहे आणि मग महाराष्ट्रामध्ये दंगली उसळल्या ह्या दंगली उसळल्या चांगलं झालं का लोकांची घरं झाले चांगलं झालं का दलित समाज तुमच्याजवळ येण्यासाठी तुम्ही हे कशासाठी करता मुसलमान समाज तिसरं जे आहे ते मनापासून आहे की नका असं करू तुमच्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही हिंदू मुस्लिम दरी निर्माण करणं तुम्ही सवर्ण आणि दलित अंतर निर्माण करणं हे तुमच्या स्वार्थासाठी नका करू तुम्ही